हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, गडद अंधार हा सिनेमा येत्या 3 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येतोय आणि खरं तर पोस्टरवरनं ना बरेच काही प्रश्न पडले, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी आता माझ्यासोबत आहे नेहा महाजन. हाय नेहा, कशी आहेस? मी खूप छान, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आणि आम्ही जो पोस्टर बघतोय आता, खरं तर गडद अंधार बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. खरं तर हा एक तुझा लुक आहे आणि इथे पण आम्हाला असं वाटतं की ती नेहाच असावी, पण ते नेमकं काय आणि ही नेहा कशी या सिनेमामध्ये काय सांगतो? गडद अंधार हा जो सिनेमा आहे त्याच्यामध्ये एक खूप वेगळ्या प्रकारची मिस्ट्री असणार आहे. म्हणजे सुपर नॅचरल थ्रिलर आहे हे सगळं तुम्ही ऐकताय, पण एकूण समुद्र, म्हणजे आपण नुसतं समुद्राच्या जवळ बसून सनसेट बघितला तरी आपल्याला किती छान वाटतं, पण समुद्राचा तुम्ही विचार करा आम्ही किती आत होतो. आणि त्या खोलीत, त्या म्हणजे मी स्कूबा डायविंग करायला लागले तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा तो अंधार बघितला, ज्याच्यात आपल्याला माहितीही नसतं तो समुद्र किती खोल असतो, त्या पद्धतीचा जो अंधार आहे आणि त्या पद्धतीची जी मिस्ट्री आहे ती सगळी या सिनेमातनं आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि एक खूप वेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट आहे हा सिनेमा माझ्या मते. सो आय एम शुअर सगळ्यांना त्याचा खूप आनंद, इट्स व्हेरी एंटरटेनिंग, इट्स अ लॉट ऑफ फन. कलाकार म्हणून नेहमीच आपण चॅलेंजिंग भूमिका स्वीकारतो, पण जेव्हा तुला कळलं की चिन्मय करून एक पात्र असं आहे आणि ती स्कूबा डायवर आहे, पण असं सगळं चॅलेंजेस येणार आहेत पुढे, तर पहिला थॉट काय होता की रेडी होतीस की थोडा विचार करावा लागेल? छे, मुळीच नाही, आय वॉज लाईक सुपर रेडी फॉर इट. म्हणजे मी आय थिंक मला अभिनेत्री म्हणून सुद्धा अशा गोष्टी आवडतात ज्याच्यात मला माझ्या कॅरेक्टरपेक्षा खूप वेगळं काहीतरी करायला मिळतं. त्यामुळे स्कूबा डायविंग, खरं माहिती आहे मी हा सिनेमा सुरू व्हायच्या आधी कोणी मला विचारलं असतं की तुला पाण्याची भीती वाटते का, तर मी म्हणले असते हो. मी अशी, पण आता मी इतके तास समुद्राच्या खाली घालवले आहेत आणि मी इतकं जवळून समुद्रात, म्हणजे मी तिकडचे मासे, कोरल रीव्स, समुद्राच्या खालचं आयुष्य इतकं जवळून बघितलं आहे की आता मला आता पाण्याची भीती पण नाही वाटत. त्यामुळे आता मी खरंच नाही वाटत आणि मला असं थंड पाण्यातसुद्धा मी आता जाऊन मी केलं सुद्धा. म्हणजे आता गेल्या आफ्टर दिस फिल्म मी जेव्हा जेव्हा वॉटर बॉडीच्या जवळ गेली आहे तेव्हा थॉट की अरे इट्स सो नाईस आणि यू नो डोव राईट इन. विचारणार होते की आधी स्विमिंग कधी केलंस का, पण तूच म्हणालीस की पाण्याशी खूप घाबरायचीस. मी केलं आहे, सो स्विमिंग मी लहानपणापासून डिफरंट, पण स्विमिंग आणि स्कूबा डायविंग इज व्हेरी डिफरंट, कारण की तुम्ही आत खालीच असता, त्यामुळे ॲक्च्युली तुम्ही पोहू शकत नाही, तुमच्याकडे तो ऑक्सिजन टँक असतो आणि तुमचा मास्क असतो. सो इट्स ऑल अबाउट ब्रीदिंग वेन इट्स अबाउट स्कूबा डायविंग. सो ॲक्च्युली माझं श्वास घेणं हे सुधारलं आहे या सिनेमामुळे सुद्धा, कारण की तुम्ही जेव्हा पाण्याच्या खाली असता तेव्हा तुम्हाला कसली तरी भीती वाटली तर तुम्ही पटकन बाजूला नाही होऊ शकत. तुम्हाला तिथे, ठीक आहे तो एक मासा आहे, तुम्ही श्वासाकडे कंट्रोल करणार आणि तुम्ही हळूहळू जाणार. तुम्ही काही अचानक केलं तर गुड लक, यु नो. सो हे सगळं मला या सिनेमातनं शिकायला मिळालं. ॲक्च्युली अंडर वॉटरनं बरेच वॉटर बॉडीज असतात, पण ते एक तुला एक घाबरली आहेस तू बघून समोर आणि असा एक किस्सा काही आहे का? हो, म्हणजे मी घाबरलेपेक्षा मला एकदम मी स्तब्ध झाले ॲक्च्युली. मी मला ते, इनफॅक्ट मी माझ्या सोशल मीडियावर ते पोस्ट केलं आहे की मी पहिल्यांदा जेव्हा पाण्याखाली गेले फर्स्ट डायव्हिंग सेशन, तेव्हा माझ्यासमोर एक मस्त टर्टल होतं आणि ते टर्टल, म्हणजे मी अशी जात होते ओके, आणि ते टर्टल माझ्या बरोबर समोर आलं आणि ते माझ्याकडे बघत होतं आणि मी त्याच्याकडे बघत. सो आय वॉज लाईक आता काय करायचं, म्हणजे कोणी जागा द्यायची, तू जागा द्यायची, यु नो. सो इट वॉज लाईक अ रिअली रिअली ब्युटिफुल मोमेंट फॉर मी, कारण की मी पहिल्यांदा असं कुठल्या तरी वाईल्ड आय कॉन्टॅक्ट, आय स्वेअर या टर्टलची नजरानजरी, म्हणजे यू कॅन इमॅजिन. अंधार नेमकं प्रश्न बरेच आहेत आणि या सिनेमात तुझ्यासोबत जय दुधाडे आहे आणि त्यासोबत काम करतानाच एक्सपिरियन्स किंवा काय मजा घडली आहे ऑफ कॅमेरा? खूप ॲक्च्युली, कारण एकतर जय, शुभांगी, आकाश हे आम्हीच आणि मी, आम्ही चौघं जणं या प्रवासाला निघालो असा तो सिनेमा, त्यामुळे आम्ही चौघं बऱ्याच काळ एकत्र होतो आणि अर्थातच आमच्या खूप गप्पा चालायच्या. आणि मला असं वाटतं की आम्ही चौघंही जणं खूप वेगळ्या वेगळ्या विचारसरणीचे आहोत आणि त्यामुळे आमचं इतकं सगळं भिन्न असताना एकत्र येऊन आम्ही मजा केली हे माझ्यासाठी विशेष होतं, कारण असं कधी कुठे झालं नाही की अरे यार काय बोर मारतो आहे असं कोणीच कोणाबद्दल काही म्हणत नव्हतं, यु नो. सो वी वर लाईक ट्राईंग टू आर्ग्यू, आम्ही व्यवस्थित म्हणजे आर्ग्युमेंट्स केले आहेत ज्याच्यामध्ये आम्ही वाद घातलेत, पण आमची भांडाभांडी फॉर्च्युनेटली झाली नाही आहे, यु नो. की त्यामुळे असे मला असं वाटतं एक कम्फर्ट निर्माण होतो वेन एव्हरीबडी इज लाईक अ जेंटल पर्सन आणि जेव्हा आपण ॲक्च्युली गप्पा मारू शकतो, म्हणजे उगाचंच सायलन्स फिलिंग चाललं नसून आम्ही खरंच गप्पा मारत होतो, आम्ही खरंच समजून घेत होतो की अच्छा ह्याचं काय आहे, व्हॉट्स द डील, व्हॉट्स द स्टोरी. सो खूप मजा आली आम्हाला सगळ्यांनाच.
गाण्यांच्या नावावरनं असं प्रश्न निर्माण होतो की गाणी कशी असतील, तशीच असतील का, तर त्याबद्दल काय स्नीक पीक द्यायला हवं? सो एक गाणं तर रिलीज झालं आहे दरिया, आणि एक्झॅक्टली म्हणजे ह्या सिनेमामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत माझ्या मते, एक म्हणजे समुद्र आणि दुसरं म्हणजे द थ्रिलर एलिमेंट, ती जी दुसरी भूमिका आहे, दुसरी कोणी कोणाचं वगैरे. तर गाण्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की ते असं एक असं बिभत्स काहीतरी असतं पण तरी सुंदर असतं, ते जे असतं ना ते माझ्या मते या सिनेमात झालेलं आहे, आणि त्याबद्दल मला पण आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. ॲक्च्युली द साऊंड डिझाईन, द म्युझिक, इट रिअली प्रॉप्स द फिल्म व्हेरी नाईसली. निमित्ताने स्कूबा ड्रायव्हिंगमध्ये फुल ट्रेंड झाली असतो का? मला म्हणजे आय लव इट, आय यु नो, आता मी वाट बघते की मी कधी स्कूबा डाईव्ह परत करायला जाईन. आणि तेच तर म्हणजे ती तुम्ही एकदा पाण्याच्या खाली गेलात की तुमचं सगळं हे बंद होतं आणि तुम्हाला जाणवतं की तुमच्या कानावर ॲक्च्युली किती आवाज पडत आहेत. कधीतरी आत्ता आपण बोलत असलो तरी आपल्या बाजूला किती काय काय चाललं आहे, तसं पाण्याखाली गेल्यावर जे मिळतं ना, आय क्रेव. बोलतेस ना, खरंच अजून उत्सुकता ताणून राहिली आहे या निमित्ताने. आणि काय अपील करायला आवडेल प्रेक्षकांना? चिन्मयी कशी आहे आणि फिल्म्स? मी एवढंच म्हणेन की आत्तापर्यंत मराठीत असा कॉन्टेंट आपण बघितला नाही आहे, त्यामुळे आपल्याच भाषेत एक इतका वेगळा आणि थ्रिलिंग कॉन्टेंट तुमच्यासमोर आम्ही घेऊन येतो आहे. सर 3 फेब्रुवारीला प्लीज सिनेमाजमध्ये जा, तिकीट काढा आणि हा सिनेमा बघा आणि मला कळवा तुम्हाला काय वाटतं आहे. ऑनेस्टली थँक्यू. सगळे बघणार आहोत आणि नेहा ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, नाईस टॉकिंग.